सीमा भागातील शेतकऱ्यांचा आधारूढ असलेल्या हळसीनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 32वा गळीत हंगाम आज सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंचणी मठाचे परमपूज्य आलमप्रभू स्वामीजी होते. यावेळी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, कारखान्याचे चेअरमन चंद्रकांत कोटेवाले यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. यंदा कारखान्याकडून 5 लाख टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं असून प्रतिदिन कमीत कमी 4000 टन गाळप करण्याचा ध्येय यंदा कारखान्याचा आहे. ऊस तोडणी हंगामासाठी लागणारी पूर्वतयारी कारखान्याकडून करण्यात आलेली आहे. दराचं कोडं अद्याप सुटलेलं नसलं तरी सुद्धा इतर कारखान्यांच्या दराच्या घोषणेनंतर हळसीनाथ सहकारी साखर कारखाना आपला दर जाहीर करणार आहे. त्याचबरोबर कारखान्याची आर्थिक स्थिती किंवा कारखान्याचा एकंदरीत विचार करून व शेतकऱ्यांचा विचार करून यंदाचा दर घोषित करण्यात येईल अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत कोटेवाले यांनी दिलेली आहे. कॅमेरामन पद्मराज चौगुलेसह दादा जनवाडे, समांतर कांबळे. அண்ணா அண்ணா அண்ணா.